येत्या शैक्षणिक वर्षापासून देशभरातल्या MBBS अभ्यासक्रमात महत्त्वाचे बदल होण्याची शक्यता आहे. मेडिकल काउन्सिल ऑफ इंडियानं नवीन अभ्यासक्रमाचा प्रस्ताव केंद्र सरकारच्या आरोग्य विभागाकडे सुपूर्द केलाय. त्यानुसार MBBS विद्यार्थ्यांना आता संवाद कौशल्य, स्त्री पुरुष समानता, डॉक्टरांची नैतिकता, रुग्णांचे हक्क असे विविध विषय शिकावे लागणार आहेत. रुग्णांशी कसं बोलावं, संवेदनशीलता कशी बाळगावी, उपचार करताना स्त्री पुरुष भेदभाव करू नये, डॉक्टरांची नैतिक जबाबदारी काय, रुग्णांचे हक्क कोणते, अशा अनेक नवीन विषयांचा समावेश आता थेट अभ्यासक्रमात केला जाण्याचा प्रस्ताव आहे. आपण याबाबत अधिक माहिती घेऊया आमच्या प्रतिनिधी दीपाली जगताप पाटील यांच्याकडून. दीपाली, नेमके कसे बदल या अभ्यासक्रमात होणार आहेत? हेमाली, काही दिवसांपूर्वीच दिल्लीमध्ये MCIची ही बैठक जी आहे ती पार पडलेली आहे आणि 2018 पासून अभ्यासक्रमात हे जे बदल आहेत ते होणं अपेक्षित आहेत. एकूणच देशभरातल्या विविध रुग्णालयामध्ये आपण बघतो की अनेकदा पेशंट आणि डॉक्टरांचे वाद होतात किंवा उपचारावरून कशा पद्धतीने स्त्री पुरुष भेदभाव आहे तो देखील केला जातो. तर डॉक्टरांमध्ये अधिकाधिक संवेदनशीलता निर्माण व्हावी, ज्या पद्धतीने गुन्हे घडत आहेत किंवा पेशंट वाढत आहेत त्यांच्याशी संवाद कसा साधावा, संवेदनशीलता त्यामध्ये जागरूक व्हावी हा यामागचा हेतू आहे. आणि यासोबतच डॉक्टरांचं मेंटल स्ट्रेस आहे ते देखील कसं मेंटेन करावं या सगळ्याचं प्रशिक्षण आता MBBSच्या पहिल्या वर्षापासून विद्यार्थ्यांना दिलं जाणार आहे. मेडिकल काउन्सिल ऑफ इंडियाने हा प्रस्ताव जो आहे तो आरोग्य विभागाकडे नुकताच दिलेला आहे आणि येत्या शैक्षणिक वर्षापासून याची अंमलबजावणी अपेक्षित आहे. धन्यवाद दीपाली आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी.